शहरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता पुन्हा फेरीवाला क्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार असून त्यासाठी जागांचा शोध सुरू झाला आहे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने या संदर्भात मिळकत विभागाला पत्र दिले असून आपल्या हक्काच्या मिळकती सुचवण्यास सांगितलंय नाशिक शहरात सुमारे नऊ हजार अधिकृत फेरीवाले असून अडीचशे फेरीवाला क्षेत्र होते मात्र दोन फेरीवाला क्षेत्र महापालिकेने रद्द केले तर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक राजकीय विरोधामुळे फेरीवाला क्षेत्र नावाला आहेत अशा ठिकाणी विक्रेते बसत नसून ते अन्यत्र ठाण मांडतात शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली असून विशेषत कोरोनानंतर रस्त्यावरील विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे आता महापालिकेने नव्याने फेरीवाला क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत देखील शहरात फेरीवाला क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गेल्यावेळी अनेक जागांना थेट विक्रेत्यांचा देखील विरोध झाला होता त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या परंतु वाहतुकीस अडथळा ठरणार नाही अशा जागा शोधण्यात येणार आहेत त्यासाठी मिळकत विभागाला पत्र देण्यात आले आणि जागांची यादी मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वेध न्यूज ब्युरो नाशिक